अरे श्री, गैरसमज होतात लोकांबद्दल, पण छोट्याईना सवत नाही आहे हे कळलंय ना आता आपल्याला. असं तो म्हणतोय, असं त्याही म्हणतायत. काकांच्या आयुष्यात कुठलीही स्त्री नाही आहे असं सांगितलं त्यांनी. म्हणजे काय तो लगेच चांगला माणूस झाला का श्री? अरे डोळे उघडे ठेवून पाहिलं तर त्यांच्यातले आणखी चांगले गुण सुद्धा दिसू शकतील. आणि पूर्ण चांगलं असं कुणीच नसतं जगात. हो, पण म्हणून काय आपण दारू पिऊन तर होत नाही ना. मी तेच म्हणते तुला की ती एक सवय आहे आणि ती बदलता येऊ शकते. जानवी, इतकी वर्ष बाहेर राहून हाल अपेष्टा काढूनही सवय बदलली नाही, आता काय बदलणार आहे? आपण त्यांना रिहॅब मध्ये ठेवूया ना. झाला तोही प्रयत्न करून झाला, पण तिथेही यश आलं नाही. मला इतकंच म्हणायचं आहे, इतकं पटकन गिवअप करण्याआधी आपण एक संधी देऊया त्यांना, काय हरकत आहे श्री? माझी आहे. मी त्याला दारू पिऊन जमिनीवर पडलेला बरळताना बघितलेलं आहे, आणि हे मी आपल्या घरात होऊ देणार नाही. श्री, पण छोट्या आईंचा बास 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 कर ना आता. थांबव जानवी, जोड्या जुळवणं थांबव. काही माणसं एकटी राहणंच आपल्या हिताच आहे. मी कुणाच्या जोड्या जुळवल्या श्री? मग हे काय करतेस? काका आणि छोटी आई, तो मनीष आणि गीता. उद्या तुला जमलं ना तर माझी आई आणि वडील यांनाही एकत्र आणायला धडपड करशील. श्री, पण मग बिघडलं कुठे? अरे त्यातून जर सगळ्यांचं चांगलं होणार असेल. जानवी, तुला जे काही करायचंय ना ते ह्या घराबाहेर, ह्या घराकडे पाठ फिरवून बाहेर गेलेल्यांना पुन्हा घरी आणण्याचे प्रयत्न करू नकोस, ते नाही होणार. पण म्हणून तू काकांना शहराबाहेर घालवणार? कुणी हक्क दिला तुला? श्री, छोट्या आईंच्या आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट त्यांच्यापासून हिरावून घेण्याचा हक्क कोणी दिला तुला? जानवी, मी त्याच्यावर कुठलीही सक्ती केलेली नाहीये. मी फक्त त्याला एक ऑफर दिली. जो काही निर्णय घेतलाय ना तो त्याचा त्यांनी घेतलाय. तू भाग पाडतोयस त्यांना. मग मी काय करू? इतकंच असेल तर तू जा आणि बोल त्याच्याशी. जानवी, खर तर मला आपल्यातला अबोला संपवायचा होता, बट कधी कधी सायलेन्स इज बेटर हे पटलंय मला. प्रत्येक वेळेस बोलून प्रश्न नाही सोडवतायत. तुम्ही मला हे तिन्ही फ्लॅट दाखवलेत ना, मला अतिशय आवडले ते. लवली फ्लॅट. ऍक्च्युली काय माहिती का, माझं म्हणजे मला लख सूर्यप्रकाश असलेली घरं आवडतात. दिवसाढवळ्या ट्यूबलाईट चालू करून मला नाही आवडत. बरोबर आहे सर तुमचं. ओके, मग मला सगळ्या डिटेल्स द्या. म्हणजे तुमचा घराच्या बाबतीतला डिसिजन झाला? हो. तुम्ही मला जे तिन्ही फ्लॅट दाखवलेत ना, ते तिन्ही आवडले मला. पण खास तो टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या शेजारी जो फ्लॅट होता ना, तो मला खूप आवडला. ओके, मग मी सरांना कळवतो तसं. हो, पण फायनल डिसिजन होण्याआधी सगळे डिटेल्स तर कळल्या पाहिजेत ना मला. आणि तुमचं ब्रोकरेज किती असतं? 2%? हा असेल. नाही असेल म्हणजे? म्हणजे मी सरांना विचारतो आणि कळवतो ना तुम्हाला लगेच. अग्रीमेंट रजिस्ट्रेशन वगैरे कधी? ते पण सरच सांगतील तुम्हाला सगळं. म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाहीये? सर काय, मी आत्ताच जॉईन झालोय त्यामुळे मला माहिती नाहीये. अहो, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. तुम्ही उघडच्या उघडच मधली स्टेप वाढवताय. ओके, तुम्ही सहस्त्रबुद्धींना फोन लावा, मीच बोलतो त्यांच्याशी. सर मीटिंग मध्ये तर आता बोलू नाही शकणार आपण त्यांच्याशी. ठीक आहे, आपण ऑफिस मध्ये जाऊन बोलू. ऑफिस? अहो, कुठेतरी बसतच असतील ना ऑफिसचं काम करायला. मग तिथे घेऊन चला ना मला. नाही नाही सर, बाहेर गेलेत ना मीटिंगला, ऑफिस मध्ये नाही आहेत ते. आय एम हिज क्लायंट. ओके, अँड ही इज आन्सरेबल टू मी. माझी अर्जन्सी कळते का तुम्हाला? कळते ना सर, अगदी व्यवस्थित कळते. पण माझ्याकडे एवढीच माहिती आहे ना सर. अनट्रेन्ड स्टाफ. सॉरी, मीच त्यांच्याशी बोलतो फोनवर. ओके ओके, थँक्यू. थँक्स. बा Thank you.
ए जानवी, जानवी आय एम सॉरी, मी काल जरा आवाज चढवून बोललो. हे बघ, मला तुला दुखवायचं नव्हतं. इट्स ओके श्री. नाही ऐक ना, मला माहितीये की तुझी नाराजी दूर व्हायला थोडा वेळ लागणार आहे. हे बघ, मी त्याला जंगलात पाठवत नाहीये, त्याला उत्तम काम, उत्तम पगार, राहायला घर. चार भिंती असतील. हो पण मानानं कमवलेले. उपयोग काय, भिंती मिळतील, माणसं नाही. ती त्यानं ऑलरेडी गमावलेली आहेत सगळी. नाही, दोन प्रेम करणाऱ्या जीवांना तू वेगळं करू नयेस, किंवा त्यांना वेगळं करण्याचं पाप तुझ्या डोक्यावर येऊ नये इतकं मनापासून वाटत मला. ते एकत्र नाहीच आहेत श्री. ऐक, कुठलाही निर्णय घेण्याआधी प्लीज प्लीज एकदा छोट्यांशी बोलशील. हे बघ जानवी, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, मी फक्त त्याला ऑफर दिली होती, निर्णय त्याचा त्याने घेतलाय, आणि त्याने घर आणि नोकरी निवडली. शक्यच नाही श्री. मग तू त्यालाच विचार ना, मी जर खोटं बोलतोय असं वाटत असेल तर त्याला विचार. ए श्री ऐक ना, हे बघ ही चूक आहे आणि ती सुधारायला हवी. श्री छोट्या आई काकांपासून लांब नाही राहू शकणार. प्लीज प्लीज डोंट डू दिस टू हर. मी समजावतो तिला. कम इन मनीष. श्री. बस बस बस. हो अरे श्री, तुझ्या त्या जीजी का आरजीशी बोलताना केवढं टेन्शन आलं होतं मला. का रे बाबा, काय झालंय काय? अरे सोलवटून काढलं त्यांनी मला. किती प्रश्न विचार रे बाबा. हो का? एक तर त्यांचे प्रश्न लॉजिकल होते आणि माझ्याकडे उत्तर नव्हती त्यांची. म्हणजे अग्रीमेंट कधी करणार आहे आणि ब्रोकरेज ब्रोकरेज विचारलं त्यांनी मला. श्री श्री, त्यांनी मला अजून प्रश्न विचारले असते ना तर मी माझं घर त्यांना देऊन टाकलं असतं. त्याचे सगळे डिटेल्स मला माहिती आहेत. ए बाबा ए, अरे काहीतरी काय. अरे नाही खरंच सांगतोय. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, जेव्हा त्यांना हे कळलं की माझ्याकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाहीये, तेव्हा त्यांचं असं ठाम मत झालं की श्रीने अत्यंत अनट्रेन्ड स्टाफ ठेवला त्याच्या बरोबर. काय यार श्री, हे बघ या असल्या परीक्षेला मला पाठवताना निदान माझी एक बेसिक तयारी, एक बेसिक अभ्यास तरी करून घेत जा माझ्याकडनं यार. चुकलो चुकलो बाबा, यापुढे तुझा गृहपाठ घेतल्याशिवाय तुला कुठेही पाठवणार नाही. बरं, आता मला सांगशील की हे गृहस्थ कोण आहेत? तुझे नातेवाईक आहेत का? थे रे. बरं मग मित्र आहेत का? नाही मित्र पण नाही. अरे मग ओळखीचे? नाही खरं तर फारशी ओळख पण नाही. मग असं काहीही नसताना तू त्यांना का तुझा फ्लॅट देतोयस? आय मीन आय नो हा तुझा पर्सनल डिसिजन आहे पण. मनीष मला तुझा कन्सर्न कळतोय. अरे पण मी काही घर देऊन टाकत नाहीये, बघू ना काहीतरी नीट डील करेन मी. श्री एका अनोळखी माणसासाठी तू एवढं का करतोयस? मनीष खर तर मीही या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. मला उत्तर मिळालं ना की सांगेन मी तुला. तुम्ही आता लॅपटॉप वर पेपर वाचायला शिका ग. नाही ग बाई, हे जमेल असं वाटत नाहीये मला. जमत, सगळं जमत. मला नाही जमलं? प्रयत्न करायला पाहिजे. जमू आता एकदा. आई हा चहा. थँक्यू. बाकी नंतर. हे थांब. बाकी नंतर म्हणजे काय? नाही म्हणजे तुम्ही कामात आहात ना, बोलायचंय ते नंतर बोलेन. अगं काही नाही, त्या ह्याच्यावर पेपर कसा वाचायचा तर सांगत होती आई मला. हो का? मग नंतरच येते. अगं अगं थांब, अजून सुरू नाही झालंय आमचं. ते काय उघडलं नाहीये ना अजून. हा हे बघ, तुझं बोलायचं की नाही हे ठरलं की मग ये? नाही ठरलं. म्हणजे ठरलंय ठरलंय, बोलायचं ठरलंय. मग बोल. आई माझा अजून एक अपराध पोटात घ्या. आता काय? काल मी श्री आणि जान्हवीचं बोलणं ऐकलं. चोरून नाही, शपथ चोरून नाही,
दूध घेऊन गेले होते ना तेव्हा दारा आडून ऐकलं. बर, आता जे ऐकलंय ते तुझ्याच कडे ठेवायला शिक. श्री आणि जानवीचं भांडण झालं हे पण नको सांगू. त्या दोघांचं भांडण झालंय? हो, श्री आणि जानवीचं भांडण झालं. विषय भाऊजींचा होता असं मला वाटतंय. श्रीना खूप चिडला होता जानवीवर. तरी काल जेवताना मला शंका आली होती की या दोघांचं काहीतरी बिनसलंय, हो ना आई? पण कांतामुळे का झालं असेल यांच्यात भांडण? कारण काही असो बेबी, पण कांता निमित्त झालंय ही गोष्ट गंभीर आहे. का इंदू, संसार न टिकण्याचा आपल्या घरचा इतिहास तुला माहित आहे. श्री आणि जान्हवीचा नवीन संसार सुरू झालाय, तो फुलणं बहरणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. कांताच काय, इतर कुणीही त्याच्यात बाधा आणलेली मला चालणार नाही. बघ ना आता, कांताच्या नुसत्या नावानं घरात भांडणं सुरू झाली आहेत. तो इथं आल्यानंतर घराचं रणांगण होईल. म्हणूनच मला लक्ष्मीकांत इथं यायला नकोय. आय एम व्हेरी अँक्शियस अबाउट माय फ्लॅट. मी कधी एकदा राहायला जातोय असं झालंय मला, आणि हे काम होत नाही आणि मग मी रेस्टलेस होतो. आय कॅन टोटली अंडरस्टँड, आय एम सो सॉरी. तुमचा तो मुलगा आला होता मला फ्लॅट दाखवायला, काय नाव त्याचं? मनीष. मनीष, त्याने मला तीन फ्लॅट दाखवले आणि तीनही फ्लॅट मला आवडले. ओके. हो, पण जोपर्यंत रेंट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे डिपॉझिट वगैरे फिक्स होत नाही तोपर्यंत मी कसं राहायला जाणार? अहो काही हरकत नाही, तुम्ही वा ना ते शिफ्ट. असं कसं वा शिफ्ट म्हणजे? हो, ते मालकाशी बोलायला नको का? घर मालकाशी बोलायचंय? अहो पण त्याची काही गरज नाहीये. गरज नाही म्हणजे? अहो खरंच गरज नाहीये. तुम्ही ऐका ना, तुम्हाला जो फ्लॅट आवडलाय ना तो तुम्ही फायनल करून टाका, पुढचं सगळं मी बघतो. व्हॉट डू यू मीन? मी समोरच्या पार्टीला न भेटता सगळं डील कसं कन्फर्म होईल? हो नाही हो, खरंच त्याची काही गरज नाहीये. नाही, गरज कशी नाही सांगा ना मला, गरज कशी नाही? हे बघा, तो कोणी मालक असणार की नाही त्या घराचा, तो मला सहजासहजी कसा राहायला देईल तिकडे? हा, मला ना ह्या असल्या सगळ्या डील ना फिशी वाटतात, प्लीज. अहो असं काहीही नाहीये. हे बघा, तुम्ही तुम्ही काहीही काळजी करू नका, मी करतो ना सगळं, यू डोंट वरी. हे बघा, तुम्ही फार तर नेगोशिएट कराल. हो, पण भाड्याची रक्कम कळल्याशिवाय पुढचं ठरणार कसं? अरे हो नाही, तेही खरंच आहे. मी असं करतो, मी मनीषशी बोलतो. तो मनीष तो मला म्हणाला मी पहिल्यांदा काम करतोय. अरे देवा, असं म्हणाला का तो? मिस्टर सहस्रबुद्धे, हे काम होणार आहे ना? नक्की होणार आहे ना? हो हो. सी लिसन टू मी, सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्याशिवाय मी त्या घरात राहायला जाणार नाही. आधी राहायला जायचं आणि मग एक 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 पेपर पूर्ण करत बसायचं. हो, मनस्ताप होतो. तुम्ही ऐका माझं, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हे बघा, आपण पहिल्यांदा तुमची एक अडचण दूर करूया. तुम्ही आधी तिकडे शिफ्ट व्हा, पेपर वर्क पूर्ण होईल हा माझा शब्द. शब्द? तुमच्याकडून प्रोफेशनलिझमची अपेक्षा आहे? हो. इट्स सरप्राइझिंग. हे असंच अनप्रोफेशनलिझमचं कल्चर आहे का भारतामध्ये सर्वत्र? तुम्ही सरळ माझ्या देशाबद्दल मत व्यक्त करताय म्हणून सांगतो, म्हणजे राग म्हणू नका. इथे भारतात तुमच्या अपेक्षे इतकं प्रोफेशनल वर्क कल्चर नसेल कदाचित, पण ट्रस्ट कल्चर नक्की आहे. आणि फसवणारा माणूस काय हो, पेपर वर्क झाल्यानंतरही फसवू शकतो, पण आम्ही कागदा पलीकडे माणूस वाचण्याचा प्रयत्न करतो. समोरच्या माणसावरती विश्वास ठेवावा. समोरचा माणूस चांगला आहे त्याच्याकडे संशयित नजरेनं बघू नये, ही आमची संस्कृती आहे. आय नीड रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स. ओके, फायनान्शियल क्लॅरिटीसाठी माझ्या. नक्की मिळेल तुम्हाला जे हवं ते सगळं मिळेल. मला जे हवंय ते मिळण्याची आशा कधीच सोडली मी. आता फक्त मनशांती हवे.
जान्हवी? हां बोल ग, व्हाट अ प्लेझंट सरप्राईज. काका गडबडीत नाही आहात ना तुम्ही, म्हणजे मी बोलू शकते का? बोल बोल, मला कसली आली गडबड? कसे आहात तुम्ही? बरा आहे. म्हणजे आहे तसा आहे. नाही, तू परवा चेन न घेताच गेलीस, विसरलीस वाटत. तुमची तब्येत कशी आहे आता? हो जान्हवी, म्हणजे तू एवढ्या हस्तेनी चौकशी करतेस बरं वाटतंय मला खूप. पण काही दुसऱ्या कारणाने फोन केला असेल तर बोल प्लीज, मला उगाचच टेन्शन येत. टेन्शन कसलं घ्यायचं त्यात? नाही म्हणजे तूच म्हणाली होतीस की संपर्क ठेवू नका, आणि आता तूच समोरून फोन करतेस तर. काका मला तुम्हाला भेटायचं आहे. तुला मला भेटायचंय? हो भेटूया ना, कधी? उद्या? नाही आज, आता. लगेच भेटूया? पण का ग, म्हणजे काय विषय तरी सांग मला. नाही मी फोनवर नाही बोलू शकत, मी भेटूनच बोलेन. हे असं म्हणजे गुदमराला होतो जान्हवी, पण ठीक आहे म्हणजे येतो मी लगेच. नाही नाही इथे नको, म्हणजे तुमची हरकत नसेल तर मी येऊ तुमच्याकडे. हो ये ना, ये, काही प्रॉब्लेम नाही काय. ओके मी माझं काम संपवते आणि लगेच येते. बर. हॅलो जान्हवी. हा बोला काका. नाही म्हणजे लवकर ये प्लीज. ओके ठेवते. आणलं बेडशीट? बेडशीट? सॉरी सॉरी, मला वाटलं की बेबी वंस आणि इंदू वहिनी आल्या की काय. त्या मॉल मध्ये गेल्यात ना बेडशीट आणायला नवीन. आणि बाकीच्या सगळ्या कुठे? बाकी हा आई त्यांच्या खोलीत वाचत बसल्या, आणि नर्मदा वहिनी आणि सरू भाजी आणायला गेलेत. मी जात नाही ना हल्ली म्हणून. तू चहा घेणार आहेस? पण आता जान्हवी पण येईल ना लगेच, मग एक कप ठेव की दोन? नाही दोन कप ठेव ना, आणि तिला यायला उशीर झाला ना तर मी आणखीन चहा पिईन. हे शाणाच आहेस, तुला मी एवढा चहा देते प्यायला हे जर कळलं ना जान्हवीला तर रागवेल मला ती. ठीक आहे चल रागवेल तुझ्यावर. रागावते? हा रागावते, ती रागावते हा मला, पण मला काही वाटत नाही त्याच, कारण ती जेव्हा मला बोलते तेव्हा त्या मागचा हेतू चांगला असतो ना. आणि ती हक्काने बोलते ते आवडतो मला. आणि मी? तू रागावलास की मला हसू येत. नाही तसं नाही, ऐक ना, म्हणजे मला असं वाटतं की हा एवढा छोटासा होता, बोबड बोबड बोलायचा, आता कसा चुरू चुरू मला बोलायला लागलाय. आईला बरंच वाटतं ना लेक जेव्हा हक्काने बोलतो तेव्हा, त्यामुळे तू रागावलास की मला अभिमान वाटतो तुझा. तू आज लवकर आलास? मला बोलायचं आहे तुझ्याशी म्हणून आलास. मग बोल ना. नाही इथे नको, तू असं कर, तू चहा कर, मीही रूम मध्ये जातो जरा फ्रेश होतो. तू चहा घेऊन डायरेक्टली माझ्या रूम मध्येच ये, म्हणजे आपल्याला कोणी डिस्टर्ब नाही करणार. मी ते श्री चहात ते मला आठवत नाहीये काय आलं आलं घालू का थोडं चहात? छोटी आई काहीही टेन्शन घेऊ नकोस, मला तुझ्याशी फक्त गप्पा मारायच्या. गप्पा? चल मस्त आलं घालून चहा कर. Thank you.
बोल. हो हा म्हणजे फोनवर आपलं बोलणं अर्धवटच झालं, त्यामुळे एकदम अस्वस्थता वाढली माझी. काय झालंय, काही प्रॉब्लेम? म्हणजे तू चहा घे, चहा घे, पण बोल. म्हणजे मी काही गोष्टी ऐकल्या. आई आई काही बोलली तुला? मी शराला सांगितलं होतं की सगळं आपल्यावर घे म्हणून. तू तू सरळ माझं नाव घ्यायच्या ना, माझ्यामुळे झालं सगळं असं सांग सरळ. आईला काही नवल नाही वाटणार त्याच. आईची काही नाही बोलल्या मला. काय म्हणजे तू मला भेटतेस हे कळलं तरी सुद्धा? नाही. तिच्या लेखी माझं तेवढं सुद्धा महत्व नाही राहिलं वाटत आता. काका आता तो मुद्दा नाही आहे. माझ्या मनात सतत फक्त तेवढाच एक मुद्दा असतो. शक्य आहे एखाद्याला कुठल्या गोष्टीचं महत्व वाटावं किंवा वाटू नये हे दुसरं कोणीच नाही ना ठरवू शकत. म्हणजे बघा ना, छोट्या आई जर तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाच्या असत्या तर सर्वांना किती बरं वाटलं असतं ना. म्हणजे शरा आहेच माझ्यासाठी महत्वाची. पण सर्वात महत्वाची नाही ना. तुमच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. काय बोलतेस तू जानवी? खरं बोलते काका, आपल्यावर इतकं मनापासून प्रेम करणाऱ्या माणसापेक्षा दारू महत्वाची कशी असू शकते?